नमस्कार अपना सर्वांचे माझे यूट्यूब चॅनल डिजिटल ॲग्रो अकॅडमीमध्ये मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन आलो आहे आज रात्रीची पावसाची अपडेट महाराष्ट्रामध्ये नेमकी काय राहणार आहे आज रात्री पावसाचा प्रभाव कुठं राहणार आहे आणि किती वाजेपर्यंत राहणार आहे ते सर्व काही अपडेट आपण जाणून घेणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचा आहे आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट सर्वात आधी बघायला मिळतील तर आता स्क्रीनवर आपण बघू शकता आपल्याला दिसत असेल या मॉडेलनुसार हे जे मॉडेल आहे हे सहा वाजता संध्याकाळी कॅच केलेलं सॅटेलाईट मॉडेल आहे या मॉडेलनुसार आपल्याला पावसाची सक्रियता जी आहे ती पूर्व विदर्भामध्ये दिसून येते म्हणजेच की अमरावती नागपूर चंद्रपूर त्यामध्ये माकोणा वाणी यवतमाळचा काही भाग त्याच्यानंतर वाकडी पुणे पांढरकवडा त्यानंतर भंडारपूर या भागामध्ये आपल्याला जी आहे ती पावसाची सक्रियता दिसून येते हिंगणघाटमध्ये सुद्धा चिमूरमध्ये सुद्धा पाऊस जो सक्रिय दिसतोय त्यानंतर हा जो पाऊस दिसतोय आपल्याला वर्ध्यामध्ये सुद्धा पाऊस जो आहे तो पाऊस सक्रिय आहे नागपूर अरवी पुलगाव या भागामध्ये आपल्याला पाऊस जो आहे तो चांगल्या प्रकारे जो आहे चांगल्या प्रकारे सक्रिय दिसतोय त्यानंतर इकडं चुरमुरा नारोटी चाक या भागामध्ये सुद्धा आपल्याला पावसाची जी सक्रियता आहे ती पावसाची सक्रियता दिसून येत आहे तर अशा प्रकारे जे आहे संध्याकाळच्या अपडेटनुसार पूर्व विदर्भामध्ये आपल्याला पाऊस जो आहे तो पाऊस बघायला मिळेल मात्र इकडं बघता आपण मुंबई पुणे दापोली सातारा सांगली रत्नागिरी या भागामध्ये पावसाची जी सततधार आहे ती पावसाची सततधार सुरूच राहणार आहे पावसाचा जो प्रभाव आहे तो पावसाचा प्रभाव सुरूच राहणार आहे म्हणजेच की या भागामधला जो पाऊस आहे तो रिमझिम रिमझिम प्रकारचा पाऊस बरसणं सुरूच राहणार आहे तर इकडं सातारा या बघू शकता आपण यामध्ये खेळ चिपळूण चा याच्यामध्ये राजनेरगाव होंडा त्यानंतर सावंतवाडी निपाणी या भागामध्ये आपल्याला जी आहे ती पावसाची सक्रियता बघायलाच मिळणार आहे त्यानंतर इकडचा भाग बघता पंढरपूर सोलापूर या भागामध्ये आपल्याला सद्यस्थितीत तरी सक्रिय दिसत नसला तरी येत्या काही तासांमध्ये रिमझिम प्रकारच्या पावसाची शक्यता तिथंसुद्धा वर्तवण्यात आलेली आहे त्यानंतर विदर्भ आणि नांदेड भागाला म्हणजेच की मराठवाड्याचा भाग या भागामध्ये सुद्धा रिमझिम रिमझिम प्रकारचा काही अंशी पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे म्हणजेच की महाराष्ट्रामध्ये मा आपण पूर्णतः बघता आपल्याला काही अंशी जो आहे ते सततधार पावसाची बघायलाच मिळणार आहे त्यानंतर ही रात्री अकरा वाजताची अपडेट बघू शकता आपण आपल्या स्क्रीनवरती ही रात्री अकरा वाजता अनेक ठिकाणी आपल्याला खुलं झालेलं दिसेल वातावरण परंतु जो पूर्व विदर्भाचा भाग आहे तिथं पावसाची सक्रियता राहणार आहे कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्राचा जो भाग आहे म्हणजेच की पुणे पुण्याचा भाग जो आहे तिथं आपल्याला पावसाची सततधार पुणे मुंबई या भागामध्ये पावसाची सततधार जी आहे ती सुरूच राहणार आहे तर अशा प्रकारे ही होती आपली आजची अपडेट जी मी तुमच्यासमोर मांडली आहे ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आता भेटूया पुढच्या भागात सोवर इथं थांबतोय धन्यवाद